सध्या ऑलिम्पिक सुरू झालं आहे आणि सर्वत्र खेळाचं वातावरण आहे. जगभरातील खेळाडू हे ऑलिम्पिक खेळासाठी टोकियोला पोचलेत. भारतातलेही खेळाडू, अनेक प्रकारातले खेळाडू टोकियोला पोचलेले आहेत. मात्र काही खेळाडू असे आहेत की त्या खेळाडूंना काही फायनान्शियल गोष्टीमुळे ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेता आला नाही. असाच एक गुणवान खेळाडू ऋतिक मारणे, याला फायनान्शियल सपोर्ट नसल्यामुळे त्याला वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळता आली नाही आणि या ऑलिम्पिक्समध्ये तो खेळू शकत नाही. मात्र ही सल बाणेर येथील राहुल नरुटे यांना होती ती सल, आणि त्या भावनेतूनच त्यांनी हा विचार केला. ऋतिकला काही आर्थिक गोष्टीमुळे त्याला ऑलिम्पिक स्पर्धेसाठी मुकावं लागलं आहे, तर ही स्पर्धा गेली म्हणून काय झालं. 2024 ऑलिम्पिकच्या स्पर्धेमध्ये ऋतिकने खेळावं ही त्यांची साधी भावना आहे, म्हणून त्यांनी आज त्यांना ऋतिकला 75,000 रुपयाची एक आर्थिक मदत केलेली आहे. माझ्यासोबत राहुल नरुटे आहेत की ज्यांनी ऋतिकला मदत केली आहे. सर, तुमचं स्वागत आहे डिजिटल प्रभातमध्ये. काय भावना आहे, तुम्ही आज ऋतिकला मदत केलेली आहे? फर्स्ट ऑफ ऑल नमस्कार पुणेकर, आणि थँक्यू डिजिटल प्रभात. मी सरांना रिक्वेस्ट केली आणि ऋतिक मारणे, ॲक्च्युली असंच अचानक भेट झाली ऋतिकची. ऋतिकने त्याची व्यथा सांगितली की सर, मी सोल्वेनियाला वर्ल्ड कपला चाललो आहे आणि रशियाला वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी चाललेलो आहे. आणि त्याबद्दल थोडंसं चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की ऋतिक मारणे हा भारतातला पहिला एकमेव प्रतिनिधी आहे ज्या वर्ल्ड लेवलवरती हा आपल्याला इंडियाला रिप्रेझेंट करतो आहे. मग ऋतिक आणि ऋतिकचे कोच जे आहेत अमोल सर, त्यांच्याशी चर्चा आली. ते म्हणले, सर आम्हाला 3-3.5 लाखाची कमीत कमी गरज आहे तिथला राहायचा पैसा. 3 महिन्याचा दौरा आहे तो, परदेशी दौरा. 3 महिन्याचा राहायचा खर्च, बाकीचं ट्रॅव्हलिंग आहे, सर्व अडचणी आहेत. मग त्याला मी, माझा बाणेरमध्ये एक छोटासा व्यवसाय, मी तिथे मटन, चिकन, फिश मॅरिनेटेड विकतो. ते करत असताना म्हणलं की नाही, एक भारतासाठी काहीतरी आपलं हाऊस ऑफ मिट बॅनरचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असावं. आणि प्लस ऋतिकला जर मदत केली आणि ऋतिकने जर आपल्यासाठी वर्ल्ड कप घेऊन आला, त्यासारखी भूषणावं गोष्ट आपल्यासाठी नसणार आहे. म्हणून आपण इंडियासाठी एक भारताचा झेंडा वर्ल्ड लेवलला हे करावा. प्लस ऋतिक हा 2022 एशियन गेम्ससाठी ट्राय करतो आहे. 2024 ऑलिम्पिकसाठी त्याला 12 वर्ल्ड कप खेळावे लागणार आहेत. त्याला वेळोवेळी आर्थिक मदतीची गरज लागणार आहे. तर ह्या प्लॅटफॉर्मवरती मी सर्व पुणेकरांना, सर्व संपूर्ण महाराष्ट्राला मी अपील करतो, जेवढं तुम्हाला ऋतिकसाठी सपोर्ट करता येईल तेवढा तुम्ही सपोर्ट करा. आणि भविष्यात आपल्याला नक्कीच एशियनमध्ये, कॉमनवेल्थमध्ये आणि ऑलिम्पिकमध्ये ऋतिक मारणे चांगलंच हे आणेल, आपल्याला मेडल नक्कीच घेऊन येईल, गोल्ड मेडल, ही मी आशा ठेवतो. सर, तुमचं छोटंसं दुकान आहे, मटन मासे तुम्ही फिश विकता, 75,000 रुपयाची अमाऊंट ही फार मोठी आहे. मात्र ही मदत देत असताना कुठली भावना आहे तुमच्या मनात, की काय करताय तुम्ही नेमकं? मी लहानपणापासून, जेव्हा ऑलिम्पिक चालू होतात त्यावेळेस मी लहानपणापासून ते पदक तालिका यायची, तर भारताचा नंबर नेहमी 120-140, एखाद दुसरं मेडल मिळणार, मग आपणच नुसती चर्चा करणार. मग आज टोटल आपली लोकसंख्या 130 कोटी आहे, त्यामध्ये आपल्या मेडल मिळण्यासाठी आपण खेळाडूंना प्रोत्साहित करणं हे आपलं पण काम आहे. मग तेच परत एकदा आवाहन करतो, ज्या ज्या लोकांना असे ऋतिकसारखे खेळाडू भेटतील, ऋतिक आहे, ऋतिकला मदत करा. किंवा ऋतिकसारखे अजून दुसरे कुठले खेळाडू असतील, तुमच्या परीने फुल न फुलाची पाकळी जेवढं तुम्हाला प्रोत्साहित करता येईल. का ह्या खेळाडूंना सी, ते मन लावून काम करतात. मी बघितलं ऋतिक 4:00 ते 9:00 PM जो जवळपास 10-12 तास त्याची प्रॅक्टिस चालू असते, मोठ्या कष्टाने करतो. त्याला पूर्ण तशी सोय नाही आहे खेळाडू, म्हणजे ते त्या खेळासाठी लागणारी साधनं जी आहेत ती वर्ल्ड लेवलची साधनं नाही आहेत, पण त्यातल्या त्या साध्या साधनामध्ये सुद्धा तो हे करून आज वर्ल्ड लेवलला हे करतो आहे. त्यामुळं माझं छोटं दुकान असून सुद्धा म्हणलं नाही, आपण मदत करूयात, ही भावना देशासाठीची भावना आहे. आपल्यासोबत खुद ऋतिक आहे. ऋतिक, काय भावना आहेत, अशा मदत मिळते तुला, आणि कशी प्रॅक्टिस आहे?
फर्स्ट ऑफ ऑल थँक्स नरोटे सरांना खूप, म्हणजे कारण की मी गेले एक महिना आलो खूप बोलतो आहे स्पॉन्सरशिपसाठी, तर मला विश्वकर्म कंपनी स्पॉन्सरशिप आहे 8 लाख रुपये, पण जे काय तिथं फुडिंगचं आणि नॉर्मल ट्रॅव्हलिंगचा खर्च आहे तर त्यासाठी मी गेले एक महिना आलो खूप धावपळ करतो आहे. तर अचानक नरोटे सरांची आमची भेट झाली तर नरोटे सर डायरेक्ट बोलले की मी तुम्हाला एवढे 75,000 रुपये देतो. मग तेव्हा म्हणजे मला एक बरं वाटलं की एवढं पळूनसुद्धा म्हणजे पैसे म्हणजे कोण ना कोणतरी देण्यासारखं आहे, कारण की खूप म्हणजे खूप पडलो की लोक फक्त बोलत होते की देतो देतो करू करू एवढंच बोलत होते, पण मला प्रॅक्टिस करून पण जर बाहेरची कामं म्हणजे मॅनेज नव्हतं, जे नरोटे सरांनी पहिल्या भेटीतच म्हणजे जे बोलले मी तुम्हाला करतो, तर त्याच्यावरनं म्हणजे खूपच खुश झालो. त्यामुळे माझं पण प्रॅक्टिसला पण मला अजून थोडा वेळ द्यायला भाग पडला, आणि अजून आमचे अमोल सरांचे पण प्रयत्न चालू आहे की इकडून तिकडून प्रयत्न चालूच आहे त्यांचे स्पॉन्सरशिपसाठी. ऋतिक, हा जो स्पोर्ट क्लाइम्बिंग हा एक दुर्मिळ खेळ प्रकार आहे आणि फारशा लोकांना माहिती पण नाही आहे, हे कसं सुचलं तुला की हे स्पोर्ट क्लाइम्बिंग हा खेळ तू खेळावा? तर 2012 साली मी स्पोर्ट्स क्लाइम्बिंगचे फर्स्ट कॉम्पिटिशन खेळलो वेजमध्ये, तर तेव्हा मला फर्स्ट कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट गोल्ड मेडल भेटलं, तर तेव्हापासून मला खूप आवड निर्माण झाली. तर एक मुंबईचा चॅम्पियन होता तर त्याला मी फर्स्ट टाईम हरलो होतं, तेव्हा आमचे जे कोच होते ते मला म्हणले की अरे तुला माहिती का तू कोणाला हरवले, तू एका चॅम्पियनला हरवले. फर्स्ट कॉम्पिटिशनमध्ये मी जेव्हा फर्स्ट गोल्ड आणलं त्यापासून मला खूप आवड निर्माण झाली. मग तेव्हा माझ्या डोक्यात एकच होतं की जेवढे जेवढे नवीन नवीन रेकॉर्ड आहेत तेवढे सगळे रेकॉर्ड तोडत जायचं. मग 2014 साली मी एक वॉल्यूम रेकॉर्ड केला आमच्या 4 तासचा क्लिप अप क्लिप डाऊन, तो रेकॉर्ड अजूनपर्यंत कोणी तोडला नाही आहे. त्यानंतर इंडियातले हार्डेस्ट रूट आहे म्हणजे आर्टिफिशियल रॉकच्या व्यतिरिक्त पण नॅचरल क्लाइम्बिंग आहे, त्याच्यामध्ये पण इंडियाचे हार्डेस्ट ग्रेड आहे 8B+8C पर्यंत, तर ते सुद्धा मी म्हणजे आता 2018 पासून ते 21 पर्यंत ट्राय करतो, तर 2020 मध्ये ते रूटसुद्धा मी फिनिश केलं. ऋतिक, सध्या जे ऑलिम्पिक सुरू आहे या ऑलिम्पिकमध्ये स्पोर्ट क्लाइम्बिंग या खेळ प्रकारामध्ये कोणी आपलं खेळाडू गेलाय का? इंडियाचा तर कोणता खेळाडू गेला नाही, बट जे काय ॲथलीट आहे ते सर्व आउट ऑफ कंट्रीचे ॲथलीट आहे. मग तू यावर्षी 2021 या ऑलिम्पिकमध्ये का खेळू शकला नाही नेमकं? कारण की 2019 मध्ये जसा ऑलिम्पिकचा क्रायटेरिया आलता तर ते ओवरऑल 12 वर्ल्ड कप खेळायचे होते, तर थोडा फायनान्शियल प्रॉब्लेममुळं मी 7च वर्ल्ड कप खेळू शकलो, आणि त्याचा क्रायटेरिया असा होता की 12 वर्ल्ड कप खेळून तुमचा कंबाईंड रँकिंग काढणार होते, तर 7 वर्ल्ड कप खेळल्यामुळं माझा कंबाईंड रँकिंगमध्ये ओवरऑल परफॉर्मन्स चांगला नव्हता आला, का तर 12 वर्ल्ड कप म्हणजे माझे 5 वर्ल्ड कप मिस झाले होते ऑलरेडी, त्यामुळे 7 वर्ल्ड कपचा रँकिंग कंबाईनच करता नाही आला त्यांना. तुझ्याबद्दल काही माहिती जाणून घेण्याची उत्सुकता वाढली. तुझे घरचे काय करतात, पप्पा काय करतात, आई काय करते आणि तू काय शिकतोय सध्या, शिक्षण काय घेतो? माझी आई हाऊस वाईफ आहे आणि बाबांचं इलेक्ट्रिशियनचा बिझनेस आहे. तर मी सध्या माझी 12वी झाली आहे आणि आता मी पिरंगुटमध्ये FY ला फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं आहे आर्ट्समध्ये. हे सर्व फंडिंग मिळवायला किती कष्ट तुला करावे लागतात आणि काय सांगशील, म्हणजे एकंदरीत आपल्या खेळाच्या सिस्टमला काय सांगशील? तर भारतामध्ये असे खूप काही ॲथलीट आहेत की खूप स्ट्रॉंग आहेत, पण काही फायनान्शियल प्रॉब्लेममुळं म्हणजे माझंच नाही असे भरपूर ॲथलीट आहेत जे फायनान्शियल प्रॉब्लेममुळं मागं राहतात ते. आणि इंडियामध्ये तसं बघायला गेलं तर एवढे फॅसिलिटी पण आहे, जसं इन्फ्रास्ट्रक्चर झाले, तसं आउट ऑफ कंट्रीमध्ये नवीन नवीन वॉल आहे, व्हॅल्युम्स आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे. तसं जर इंडियामध्ये जर आले ना तर ऑलिम्पिकला सुद्धा गोल्ड मेडल आणू शकतो एवढी गॅरंटी माझी स्वतःची. तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या वर्ल्ड चॅम्पियनसाठी. हा एक दुर्मिळ खेळ प्रकार आहे ज्याची काही आपल्याला फारशी ओळख नाही आहे, ज्याला म्हणतात सोप्या भाषेत म्हणजे डोंगरावर चढणे, भिंत चढणे, असा हा एकंदरीत मराठी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर हा खेळ प्रकार आहे. आपल्याला माहिती आहे मिल्खा सिंग असो, मेरी कोम असो, अतिशय गरीब परिस्थितीतून, गरीब घरातून हे लोक आलेत आणि यांनी देशासाठी मेडल मिळवून दिलेले आहेत. तर आपल्या अवतीभोवतीच असे काही गुणवान खेळाडू असतात, मात्र काही फायनान्शियल सपोर्टमुळे त्यांना घरी बसावं लागतं आणि 130 करोड जनता असलेल्या आपल्या देशाच्या जेव्हा मेडलच्या तालिका असतात तेव्हा आपल्याला कुठेतरी मनात कालवाकालव होते की असं का होतं, तर याची कारणं हे आहेत. मात्र इथे नरोटे सरांनी आपला छोटासा व्यवसाय त्यातूनही त्यांनी 75,000ची अमाऊंट ऋतिकला दिली आणि आपल्या देशाला एक मेडल मिळावं ही त्यांची ऋतिकडून आशा आहे. अशाच जर फायनान्शियल सपोर्ट आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना मिळाल्या किंवा खेळाडूंना मिळाल्या तर ते देशाचं नाव नक्कीच उंचावतील. विष्णू सानप, डिजिटल प्रभात, बाणेर.